प्रयत्न करतोय राग शांत करण्याचा, बाकी काही नाही. हा तसे सळसळत आहेत माझे. मी कांता, काय झालं रे? काही नाही कांता. कांता, बेबी, बेबी, काय झालं? मी चहा टाकते तुमच्यासाठी. जानवी, काय झालंय? कांता ओरडतोय, बेबी फोडाफोड करते, काहीतरी टोकाचं डिस्टर्बिंग घडलंय. लहानपणापासूनची सवय आहे त्यांची, भडाभडा काही बोलता येत नसेल तर असले प्रकार करायचे. राकाच्या बाबतीत बहीण भाऊ शोभतात दोघ. श्रीच्या बद्दल काही घडलंय? श्री बद्दल जानवी, माझा विश्वास आहे तुझ्यावर. खोट बोलण्याबद्दल मला तिडी काय माहित आहे तुला. नंतर 10 खोटी बोलण्यापेक्षा सुरुवातीलाच खरं बोलणं बरं असतं. तसं काहीच नाही आई आईची. मग यांना काय झालं? मला नाही माहिती. तू म्हणतेस तर असेल तस. जान्हवी, खोट खोटच असत. कुणालाही पाठीशी घालण्यासाठी बोललं गेलं असलं तरी ते समर्थनीय नसत. मी तुझ्यावर विश्वास ठेवते. विश्वास कमवायला वेळ लागतो जान्हवी, गमवायला एक क्षण. एक क्षण पुरतो. अभय, आई चहा देऊ तुम्हाला? नको. नको काय? काय झालंय का सगळ्यांना? नाश्ताही केला नाहीये कोणी. आधी सांगितलं असतं तर केलंच नसतं ना एवढं सगळं. कोणीच नाश्ता नाही केला. कोणीच नाही, जेवणाचे डबेही नको म्हणतात. कोण म्हणाला असं? सगळेच. अगो बाई, हा कप कसा फुटला? श्रीला चहा घेणारे का विचारून येते. आलेच. मी आत येऊ का? या ना.
किरण गोगले साहब आहेत का घरी? श्री ऐक, आईजींना बहुतेक संशय आलाय. काय? हो म्हणजे त्या तसं विचारत होत्या मला. पण म्हणजे तू सांगितलंस. कसं सांगेन, तुला शब्द दिलाय. थँक्यू श्री. पण त्यांना आपल्याला लवकरात लवकर सगळं सांगावं लागणार आहे आता. नाही आता नको श्री. एकदा हे सगळं निस्तरलं ना की मी स्वतः जाऊन सांगेन तिला. मग देव करो आणि हे लवकरात लवकर निस्तरू दे आता. माझेही तेच प्रयत्न चालू आहेत. आणि मी एकदा उद्या डीसीपी साहेबांशी बोललो ना की मग पुढे काय निर्णय घ्यायचा हे ठरवूया. पण तोपर्यंत या कशाचीही वाच्यता आईजी समोर नको. नाही तर काय होईल ना, वाटाघाटीनं मिटायचा प्रश्न उगाच तत्वांचा संघर्ष होऊन बसेल. मला हे सगळं पटतंय तुझं. पण श्री मला खूप गिल्टी वाटतंय रे. मी त्यांच्याशी खोटं बोलते श्री. त्यांना जर कळलं ना मी खोटं बोलते. आता हा प्रश्न ऐरणीवर आणण्यासारखा नाहीये. आईजी प्लीज मला माफ करा. माझ्या नवऱ्याला साथ द्यायची म्हणून मी खोटं बोलली तुमच्याशी. चुकलंय माझं. पण प्लीज मला माफ करा. भाऊ 12 ठिकाणी गोखल्याचा पुतळा जाळला बर का? 12 साहेब, विघ्नेश्वर बेकरचे सगळे होर्डिंग तोडले. माल जप्त केला की नाही? दुकानात घुसून मालाची पाकिटे फोडली. पण भाऊ त्या गोखल्याची ना पोलीस कंप्लेंटच घेत नाही. काय वाटते त्याचं कळतच नाही पोलीस. फार वरपर्यंत पोहोचलाय साहेब तो. हा ना, म्हणजे पहिल्या छूटत पोलिसांनी कंप्लेंटच घेतली. आम्ही फोर्स केला तेव्हा कंप्लेंट घेतली तर ऍक्शन घ्या ना. असा दट्ट्या दिलं ना भाऊ तर उद्याचे उद्या त्या गोखल्याला ठेसणार चौकशीला. नाही ना बोलीला तर नाव बदलून ठेवीन बर का. तसंही ते बदलावंच लागेल तुला. मला जास्त उड्या मारतोयस ना. चुकून जरी त्या गोखल्यानं बघितलं ना तुला तर हे का आणि कोण करतं हे सगळं कळेल त्याला. मग कशाला येतो तू तुझ्या ठेसणात चौकशी करायला? हा विलास, तू आणि अनिलराव तुम्ही कोणालाही दिसता कामा नाही. हे सगळं शुद्ध धार्मिक भावनेनं चाललंय असंच लोकांच्या पुढे आलं पाहिजे. हा जरा आते साहेब. आत येऊ. हा ये ये. हा मालक, तुमच्या आंदोलनानं जोरच धरला एकदम. सर मी कुठे काय करतोय? जे करताय ते तुम्हीच करताय. तसं नसतं अरे. काय ना, जो मोर्चाच्या पुढे असतो ना त्याच्यामुळे मागच्यानं सगळ्यांना अशी स्फूर्ती येते. आणि आता उद्या एक मुख्य काम तुम्हीच करायचं. कराल ना? हो साहेब. तुम्ही मोर्चा घेऊन पुढे व्हायचं आणि तोंडाला काळं फासायचं. मीडिया असेल, आपले लोक तुमचे फोटो काढतील. ए चांगला फोटोग्राफर नाही अरे? बरोबर, एकदम बेस्ट देणार भाऊ. साहेब काळं फासायचं? हो, तोंडाला घरात घुसून पाठीमागे आपला मॉब असेल टेन्शन नाही घ्यायचं. काळ कोणाला फासायचं तेवढं? गोखले, भागीरथी गोखले आणि श्रीरंग गोखले. नर्मदा श्रीला बोला जरा. बोला इन्स्पेक्टर. मॅडम तुमच्या कंपनीच्या विरोधात तक्रार केली गेली. काय कंपनी विरुद्ध तक्रार? कोणी कशाबद्दल? हो मॅडम, म्हणजे तुमच्याकडून देवाच्या मूर्तीची किंवा देवाची विटंबना होईल असं काही झालंय का?
नाही हो, असं कसं करू आम्ही? पण काय झालंय काय? मॅडम कसं आहे की धर्मचैतन्य नावाची एक मोठी संस्था आहे, खूप फॉलोअर्स आहेत त्याचे आणि बरीच कनेक्शन्स आहेत. त्यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली. पण काय? की तुम्ही देवाचा अपमान केल्याशी. असं कसं करू आम्ही? आजपर्यंत आमच्या कंपनीकडे कोणी बोटही दाखवू शकलेलं नाहीये. हे नक्की काहीतरी कुभांड रचलंय आमच्या विरुद्ध. हो मॅडम, त्याचा शोध घ्यायचा आम्हाला. आणि आता तर गोखले साहेबांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावंच लागेल. पण कसं आहे मॅडम, आमच्या साहेबांनी तुमच्याशी येऊन प्रत्यक्ष बोला असं सांगितलं, म्हणून मी इथे आलो. त्यामुळे मॅडम नेमकं काय घडलं हे जर मला कळलं तर खूप बरं होईल. पण झालं कधी हे सगळं? साधारण 2-3 दिवसापूर्वी कंप्लेंट झाली. 2-3 दिवस झाले? हो मॅडम, म्हणजे कंप्लेंट रोज येत असतात. अगदी कसले कंप्लेंट्स येतात. पण कसं आहे मॅडम की पूर्ण शहानिशा केल्याशिवाय आम्ही त्यांना एंटरटेनही करत नाही. कोण कोणत्या हेतूने तक्रार करतोय हे सुद्धा आम्हाला पाहावं लागतं. आणि मॅडम गोखले साहेबांची आणि आमच्या DCP साहेबांचे संबंध खूप चांगले आहेत, म्हणून आम्ही अजूनपर्यंत काही ऍक्शन घेतली नव्हती. पण मग आता काय परिस्थिती आहे? आमच्यावर पैसे खाऊन गप्प बसल्याचा आरोप व्हायला लागल्यावर आम्हाला इथे यावंच लागलं. कसं आहे मॅडम, आमचे हात कायद्याने बांधले असल्यामुळे चौकशी तर करावीच लागणार. पण तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, फार काही नसेल. आणि आता कुणीतरी कुरापत काढलीच आहे तर लक्ष घालावंच लागणार. ठीक आहे मॅडम, मी गोखले साहेबांची वाट पाहतो. मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. कोणाबद्दल? तुमच्याबद्दल? नाही साहेब, गोखलेंबद्दल. साहेब गोखलेंबद्दल तुमचा काहीतरी गैरसमज झालाय साहेब. साहेब श्रीरंग गोखले, भागीरथी गोखले साहेब देव माणसं आहेत. ते देवाचा धर्माचा अपमान नाही करू शकत. साहेब श्रीरंग गोखले माझे भाऊजी आहेत, माझ्या ताईचे मिस्टर. साहेब तुम्ही एक काम करा ना साहेब, हवं तर तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, म्हणजे काय तुमचा गैरसमज दूर होईल. साहेब ते नाही करू शकत असं काही. शांत हो, शांत हो. हे बघ, मी तुझ्या भावना समजू शकतो. साहेब माझ्यावर विश्वास ठेवा. आता तू म्हणतोस त्याप्रमाणे ती खरोखर असतील, चांगली माणसं असतील. पण त्यांच्या हातून झालाय ना देवाचा अपमान. मुद्दामून नसेल केला, चुकून झाला असेल, पण केलाय की नाही त्यांनी? अरे त्यांची जागा त्यांना दाखवून द्यायला नको का? त्यांना समज द्यायला नको? साहेब, साहेब मी माफी मागतो हवं तर त्यांच्या वतीने. साहेब हवं तर तुमच्या पाया पडतो साहेब. पाया कसला पडतोस आणि माझी माफी का मागतोय? आपले 20 लाख फॉलोअर्स आहेत, त्यांना कोण समजावून सांगणार रे? आणि एकदा काही आंदोलन सुरू झालं ना की आपल्या राहत नाही, ते लोकांचं होऊन जात. आपण काही करू शकत नाही. साहेब प्लीज असं नका ना म्हणू. साहेब प्लीज असं नका करू. साहेब प्लीज. मी आता तुझ्यासाठी फक्त एवढंच करू शकतो. तुझ्या भाऊजींच्या जीवाला धक्का लागणार नाही एवढं मी बघेन. साहेब असं नका करू, हवं तर मी नोकरी सोडतो. साहेब तू कॉन्ट्रॅक्टवर सही केली अस ना, आणि आता मध्येच तू नोकरी सोडलीस ना तर 10 वर्ष आत जाशील. पैसे मिळवण्यासाठी असे उद्योग करतात. पण मग सरळ सरळ मागायचे ना पैसे. तेवढंच नसतं मॅडम, त्या लोकांना प्रसिद्धी हवी असते. मग अशा बड्या लोकांना टार्गेट केलं की त्यांना ते आपोआप मिळते. अहो पण त्यासाठी कंपनीचं नुकसान कशाला? हो ना, कंपनीचं नुकसान का मॅडम? कंपनी मोठी म्हटल्यावरती नुकसानही मोठंच होणार आणि बातमीही मोठी नाही का? अहो पण त्यांचीच बदनामी होईल ना यातून. याचा विचार ते नाही करत. त्यांच्यासाठी प्रसिद्धी प्रसिद्धीच असते, चांगला वाईट याचा विचार ते नाही करत. पण मग हे आता कसं थांबणार? काही नाही, सेटलमेंट करायला लावतील, बारीक सारीक बदल करायला लावतील, मग सगळं संपेल.
मॅडम कसं झालंय, एक तर हे प्रकरण वरपर्यंत पोहोचलंय आणि इतर काही गोष्टी हातावर जाण्याची शक्यता आहे. जाळपोळ वगैरे सुरू झाली, त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालणं आता आम्हाला गरजेचं झालंय. पण यामध्ये कोणाला धोका नाहीये ना? नाही नाही मॅडम, तसं काही होणार नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. गोखले साहेब, 2-3 दिवसापूर्वी तुम्हाला जर हे माहीत होतं तर तुम्ही आधीच पोलीस स्टेशनला यायला होतं. किंवा किमान घरातल्या कोणाला तरी पोलीस स्टेशनला पाठवायला हवं होतं. तुम्ही फुकट वेळ वाया घालवला. कसं आहे साहेब, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे खूप लाईटली बघता आणि मग असं हे प्रकरण हाताबाहेर जातं. साहेब, अरे तुझ्या भाऊजींच्या जीवाच्या बदल्यात आपण फक्त कंपनी मागतोय, चुकीचा सौदा आहे का? सांग, बाबांच्या पायाचे ऑपरेशन करता तू पैसे घेतलेस ना? साहेब, ते सगळे पैसे मी उद्याच्या उद्या परत करतो तुम्हाला. कसे? मी काही करेन, पण तुमचे पैसे तुम्हाला परत करेन उद्याच्या उद्या. अरे तू स्वतःला विकलस ना तरी एवढे पैसे उभे करू शकणार नाहीस तू. आणि तुला आपली पोरं तर माहितीये, काही झालं तरी ते पैसे तर वसूल करणार. एक तर ते पैसे तरी आणतील किंवा तुझ्या बाबांचे पाय तरी आणतील. पायाच्या ऑपरेशनचा पैसा आहे ना तू, मग पैसे तरी दे, नाही तर पाय काय करशील? वडिलांचे पाय की ताई? त्यामुळे चौकशीसाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल. पण त्याची गरज काय? कसं आहे मॅडम, त्यांनी तुमच्या आधी तुमच्या विरोधात कंप्लेंट केली म्हणून तुम्हाला चौकशीसाठी यावं लागेल. पण म्हणून त्यांची बाजू न्याय्य होऊ शकत नाही इन्स्पेक्टर. मॅडम पण तसा रूलच आहे. गोखले साहेब, तुम्ही एक काम करा, पोलीस स्टेशनला या आणि समोरासमोर बसून काय ते मिटवून टाका. एक मिनिट, मिटवून टाका म्हणजे? म्हणजे नावात काय तो बदल करा, माफीनाम्यावर सही करा आणि सामंजस्याने हे प्रकरण मिटवून टाका. कसं मॅडम, या लहानसान गोष्टी उगाच वाढवण्यात काहीच अर्थ नाही. शेवटी नुकसान आपलंच आहे ना. इन्स्पेक्टर साहेब, मी विचार करतो. नाही, विघ्नेश्वर बेकर्स असं नाव देऊन आम्ही काही चूक केली असं मला नाही वाटत, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच नाही. मॅडम मग हे प्रकरण मिटणार कसं? ज्याची सुरुवात आम्ही केलेली नाही ते मिटवणं आमच्या हातात नाही इन्स्पेक्टर. कसं आहे मॅडम, की कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या ना त्या आमच्या हात दगडाखाली येतात आणि तुमच्या भावना चुकीच्या दुखावल्या असंही आम्हाला म्हणता येत नाही आणि प्रकरण आम्हाला हाताबाहेर जाऊ द्यायचं नसतं. पण आम्ही नाव ठेवताना देवावरच्या श्रद्धेतूनच ठेवलंय, यात कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आमचा. आणि तरीही त्या दुखावल्या जात असतील तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. अशा बेसलेस गोष्टींच्या बाबतीत नमतं घेणं चूक आहे असं मला वाटतं. अशानं त्या लोकांना प्रोत्साहन मिळतं आणि ते माझ्या तत्वात बसत नाही. ठीक आहे मॅडम, मग आता तुम्हीच काय तो निर्णय घ्या. निर्णय झालाय इन्स्पेक्टर, आम्ही लढायला तयार आहोत. ही काय मोगलाई नाहीये,
कुणी उठावं, तक्रार करावी आणि लोकांनी घाबरून त्यांच्या होला हो म्हणावं? कायद्यानं जगणारी माणसं आहोत आम्ही. आजपर्यंत आमच्या कंपनीनं कुठलाही कायदा मोडलेला नाहीये. या असल्या बाबतीत आम्ही तडजोड करूच शकत नाही. कुणी ही अशी वेगळी स्वयंघोषित न्याय व्यवस्था सुरू करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो आपण हाडून पाडलाच पाहिजे. आम्ही असल्या धार्मिक दहशतवादापुढे अजिबात झुकणार नाही. ठीक आहे, जशी तुमची मर्जी, पण गोखले साहेबांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यावंच लागेल. ठीक आहे, तुमच्या नियमात जे बसतंय ते तुम्ही करा, आमचं तुम्हाला पूर्ण सहकार्य असेल. ठीक आहे मॅडम, कळवतो मी तुम्हाला, येतो मी. एक मिनिट इन्स्पेक्टर, तक्रार कुणी केली आहेत म्हणाला? धर्मचैतन्य संस्था. ते सांगितलं मगाशी, पण कोणाची तरी सही असेल ना त्यावर? हो, रोहन सहस्त्रबुद्धे म्हणून कोणीतरी आहे.